राज्य सरकारला आणखी एक दिवसाची मुदत देतो, त्यानंतर पोलीस बोलवा किंवा मिलिटरी बोलवा आणि दुकाने सुरू करणारच. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय. गेल्या 100 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापार हा कोरोनामुळे ठप्प झालाय. आता दुकानं सुरू केली नाही तर व्यापारी आत्महत्या करतील असा इशारा ललित गांधी यांनी दिलाय. गेल्या वर्षभरातला हा दुसरा मोठा लॉकडाऊन आमचे व्यापारी सामोरे जात आहेत आणि यावेळी या दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये राज्यामध्ये विक्रम होतोय. 100 दिवस बंद का बंद हे आम्हालाही माहीत नाही, सरकारला माहिती आहे की नाही आम्हाला कळत नाही. कारण ज्या पद्धतीने हे लॉकडाऊन आहे ते सगळं चालूच दिसतंय आणि आमचे ठराविक प्रकारचेच फक्त व्यापार बंद आहेत. हा आम्ही बंद सहन करायचा कसा, आमचे दुकानचे भाडे असतील, लाईट बिल, नोकर पगार, आता सांगून सांगून कंटाळा आला आम्हाला की किती प्रकारचे खर्च आमच्या समोर आहेत आणि हे खर्च आम्ही भागवायचे कसे. आता छोटे व्यापारी घरखर्च भागवायला खासगी सावकारांच्याकडनं कर्ज घ्यायला लागले, हे चालणार किती दिवस. सरकारला मी सगळ्या सनदशीर मार्गानं निवेदन दिली, आकडेवारी दिली, पालकमंत्र्यांनी आम्हाला प्रायोगिक सरोकार परवानगी दिली होती 1 आठवड्याची, ते आम्ही सिद्ध करून दाखवलं की हे व्यापार सुरू राहून सुद्धा एकही कोरोनाचा पेशंट वाढला नाही. किंबहुना परवा दिवशी कोरोनाच्या पेशंटची संख्या 50% खाली आली, कोल्हापूर शहरातल्या रुग्णांची संख्या 50% खाली आली, मग कशाची वाट बघतोय आम्ही. आमचेच हे व्यापार का बंद ठेवले सरकारनं हे आम्हाला कळत नाही. आता आम्हाला व्यापार सुरू करण्याशिवाय गत्यंतर नाही, त्यामुळे सरकारनं अजून आमची परीक्षा बघू नये. उद्या राज्याचे आरोग्यमंत्री इथे येत आहेत, त्यांनाही मी भेटणार आहोत, त्यांच्यासमोर शेवटचे एकदा पुन्हा व्यथा मांडू आणि त्यातूनही निर्णय नाही निघाला तर मात्र चालू करण्याशिवाय आमच्यासमोर दुसरा कुठला पर्याय नाही. करो या मरो अशी परिस्थिती आमच्यासमोर निर्माण झालेली आहे. किंवा जगण्यासाठीचा आमचा हा संघर्ष आहे, छोट्या व्यापाऱ्यांचा हा संघर्ष आहे, प्रत्येक व्यापारी अडचणीत आलेला आहे. त्यामुळे सरकारनं आता मात्र आमची परीक्षा बघू नये अशी पुन्हा आमचं सरकारला विनंती आहे, नाहीतर आम्हाला व्यापार सुरू करण्याशिवाय पर्याय नाही.